त्यासोबत मी त्यांचं अजून एका गोष्टीकरता स्वागत केलंय की यावेळच्या संपूर्ण या रेल्वेच्या बजेटमध्ये जवळजवळ 13,000 कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्राला दिले आहेत आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे प्रमुख स्टेशन्स आता रिडेव्हलपमेंट करता त्यांनी घेतलेले आहेत, रेल्वे लाईन्स करता त्यांनी पैसे दिले आहेत आणि एवढंच नाही तर आता जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत ते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 91,000 कोटी रुपयाचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स हे रेल्वेने सुरू केलेले आहेत, त्यामुळे रेल्वेचा एक खूप मोठा मला असं वाटतं की गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारमध्ये चाललेली आहे आणि ज्या प्रकारे हे सगळं काम होत आहे त्याकरता मी अश्विनी वैष्णव साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे देखील आभार मानले.